पाचपावली पुलिस ने गुरुवार देर रात डकैती की तैयारी में लगी दो तड़ीपार आरोपियों सहित पांच लोगों को गिरफ्तार किया। इस मामले में पुलिस उपनिरीक्षक प्रमोद खंडार ने अधिक जानकारी साझा की। गुरुवार रात हवलदार नंदकिशोर वाल्दे को पेट्रोलिंग के दौरान कंट्रोल रूम से आरोपियों के बारे में जानकारी मिली। पुलिस ने लालगंज खैरीपुरा शीतला माता मंदिर के पीछे छापा मारा तथा वहां डकैती की तैयारी कर रहे आरोपी राकेश उर्फ बाबा उर्फ खट्यान नरेश धुड़ापे, मनोज उर्फ मच्छी सोमाजी नान्हे, लोकेश देव सिंह मरई, फिरोज उर्फ टेन आबिद अंसारी, दीक्षित देवानंद मेश्राम को गिरफ्तार किया, जबकि करण ब्राह्मणे फरार हो गया। इस संबंध में पुलिस उपनिरीक्षक प्रमोद खंडार ने अधिक जानकारी साझा की। कल 12:30 सुमारास कंट्रोल रूम वरून एक कॉल आला की खैरीपुरा शीतला माता मंदिरच्या बाजून काही इसम ताब्यात शस्त्र घेऊन काहीतरी प्लॅन करण्याच्या तयारीत आहे असा आम्हाला कॉल प्राप्त झाला। त्यावरून मी स्वतः आणि आमचे डीबी पथक आणि PI साहेबांना तशी माहिती दिली व सदर ठिकाणी आम्ही गेलो असता आम्हाला तिथं शीतला माता मंदिरच्या बाजूला खैरीपुरा इथे काही इसम जे आहे बसलेले दिसले, म्हणून आम्ही तिथे एका इसमाच्या जवळात जवळ जाऊन त्यांची काय चर्चा सुरू आहे अशी माहिती काढायला सांगितली। अशी माहिती काढली असता ते समजलं की ते कुठेतरी दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात आहे। मग आम्ही पूर्ण सापळ्यावर असल्यानंतर धरपकड सुरू केली असता त्याच्यामध्ये एकूण 6 इसम दिसून आले। तर 6 इसमापैकी 5 जणाला आम्ही ताब्यात घेतलं, त्याच्यातला एक जण जो आहे तो जागेवरून पळून गेला। त्या 6 इसमाच्या ताब्यामध्ये तलवार, चाकू, त्याच्यानंतर रॉड, नायलॉन रस्सी असं मिळून आलं। ते आम्ही पंचासमक्ष पंचनामा वगैरे केला, पोलीस स्टेशनला आलो आणि त्यातला मुख्यत्वे म्हणजे दोन आरोपी जे आहे तर फिरोज टेन आणि एक शिवा मेश्राम, दीक्षित मेश्राम, तर हा जे हे जे दोघे आहे हे आहे तडीपार। तर हे तडीपारीचे नियम तोडून आमच्या हद्दीमध्ये आलेले होते पाचपावलीच्या, तर त्यांना पण आम्ही ताब्यात घेतलं। असे एकूण 5 इसम ताब्यात घेतले, एक इसम तिथून पळून गेला, त्यांना पोलीस स्टेशनला आणलं। पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्यांच्यावर कलम 399, 402 भादवी, 425 भारतीय हत्यार कायदा, मुंबई पोलीस कायदा कलम 135 आणि 142 याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि आरोपींना अटक केली आणि आज आरोपीला कोर्टात हजर करतो आहे। पुलिस ने आरोपियों के पास से तलवार, चाकू व रॉड आदि सामग्री बरामद की। पकड़े गए आरोपियों में से फिरोज उर्फ टेन आबिद अंसारी व दीक्षित देवानंद मेश्राम को 2 वर्ष के लिए तड़ीपार किया गया था, लेकिन वे शहर में ही घूम रहे थे। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BC News, नागपुर।